आणखी महाविकास आघाडीच्या आता निवडणूक पूर्व काही गोष्टींकडे तो, कारण राजकारण राहून जाईल आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलायचं. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होत होतं, भाजप मोठा भाऊ झाला, तुमचे काही म्हणजे तुमच्या ज्या जागा तुम्ही भाजप म्हणून लढतात कमळावरती, त्याच्या व्यतिरिक्त तुमचे तुमच्या पक्षात असलेल्या काही नेते आता हे बोललं तुम्हाला कितपत आवडेल, पण काही तुम्ही लोनवर दिले आपण असं म्हणू शकतो, ते दुसऱ्या चिन्हावरती लढतात तुमच्या पक्षाचे नेते, हे काय आहे? म्हणजे खरं तुम्हाला सांगू का काय आहे की आमच्या महायुतीमध्ये काही ठिकाणी कॅन्डिडेट आमच्याजवळ चांगला होता, पण सीट दुसऱ्या पक्षाची होती, निवडून आली होती, किंवा त्यांचं प्राबल्य त्या ठिकाणी होतं, अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली तर आम्ही आमचा कॅन्डिडेट त्यांना दिला. पण आपल्याला आश्चर्याची गोष्ट सांगतो की आता सगळ्या पक्षात आमचे कॅन्डिडेट आहेत. जी उबाठाची पहिली यादी घोषित झाली होती त्या पहिल्या यादीत 17 लोक असे होते की जे आमच्या पक्षातनं गेले आहेत. कारण काय आहे, 2.5 वर्ष आम्ही 288 जागांवर संघर्ष केला, तयारी केली, कार्यकर्ते उभे केले, बूथ रचना केली, खूप मेहनत केली. तर ही मेहनत केल्यानंतर ती माणसं उभी राहिली आणि मग अलायन्स झाला, त्यांना इनसिक्युअर वाटायला लागलं. त्यातली जी अतिशय कोर भाजपची होती त्या लोकांनी ते सहन केलं की ठीक आहे, दुसऱ्याला सीट गेली, ते थांबले. जे लोक सहन नाही करू शकले किंवा ज्यांना लढायचंच होतं, अलीकडच्या काळात लोकांना वाटतं माझ्या जीवनातलं शेवटचं इलेक्शन आहे, नंतर इलेक्शनच नाही आहे, त्यांना असं वाटलं इतकी तयारी केली ना आता काय करायचं, तर ज्या पक्षाने संधी दिली ते तिथे गेले. 14 आणि 19 भाजपमध्ये जोरदार इनकमिंग आम्ही बघितलं होतं यावेळेस, म्हणजे या 10 गेल्या दशकभरामध्ये पहिल्यांदा आम्हाला आउटगोईंग दिसलं जाताना. म्हणजे काही तुमची संख्या भले ती कमी असेल पण महत्त्वाची काही नव्हतं, हर्षवर्धन पाटील असतील किंवा समरजित घाटगे असे काही मंडळी किंवा अजून स्थानिक लेवलचे काही नेते हे आम्हाला दुसऱ्या पक्षात जाताना, विशेष करून शरद पवारांच्या पक्षात, असं का होतं तुम्हाला असं सांगितलं ना? 17 माणसं आमची जर शिवसेनेतनं उमेदवारी मिळते म्हणून गेली, कोणीही त्या पक्षाची आयडिओलॉजी आवडली, त्या पक्षाचे नेते आवडले याकरता कोणी गेलेलं नाही, हे सगळे गेले आहेत. तुम्ही सीट देत नाही तिथे सीट मिळते, आम्ही चाललो सीटवर लढायला गेले. ते कोणी आयडिओलॉजीने गेलेले ना नेता आवडतो म्हणून गेलेलं नाही, ते त्यांचा व्यवहार पाहून गेले.